हास्य अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी मतिमंद व बहुविकलांग मुलांसोबत दिवाळी साजरी केली. जिवाळा ट्रस्ट ठाणे संचलित उभारी मतिमंद व बहुविकलांग मुलांसोबत प्रसिद्ध हास्य अभिनेत्री नम्रता आवटे संभेराव यांनी मोठ्या उत्साहात दीपावली साजरी केली. जिवाळा ट्रस्ट ठाणे समाजाच्या दृष्टीने मतिमंद बहुविकलांग आणि पर्यायाने नावडती ठरलेली ही मुलं समाजात परस्पर जिवाळा सुख आनंद व्यक्त करण्यासाठी वापरात येणाऱ्या अशा अनेक नानाविविध साधनांची निर्मिती बनवली आहे. सुगंधी उदबत्त्या, बांधणीच्या डिझायनर पंत्या, उठणे, पेपर ड्रोन, वेगवेगळ्या आकाराच्या प्लेट्स, कागदी कापडी पिशव्या, डिझायनर लिफाफे, मण्यांचे नेकलेस, ब्रेसलेट्स, मेणाची फुले, फ्लोटिंग कॅन्डल्स, नक्षीकाम केलेल्या फुलदाण्या अशी नानाविविध उत्पादने इतक्या प्रावीण्याने घडवतात की वापरात येणाऱ्या या नानाविविध साधनांची त्यांनी निर्मिती केली. प्रसंगी जिवाळा ट्रस्टचे श्री राकेश रुके आणि श्रीमती जयश्री रुके, शुभांगी परब व आरती चिले यांच्या संकल्पना आणि सहयोगी प्रशिक्षकांच्या मेहनतून गेल्या 16 वर्षापासून या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळेचा गाडा सुरूच आहे. नम्रता आवटे संभेराव यांनी मोठ्या उत्साहात या संपूर्ण ट्रस्टच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्यासोबत दीपावली साजरी केली. संतोष पडवळ, विघ्नहर टाइम्स, ठाणे. थोडं मागे ना, मागे ना, थोडं मागे ना, जरा अजून अजून मी सगळ्यांची लाडकी लॉली. हाय, हॅलो एव्हरीवन. आज मी जिवाळा ट्रस्टमध्ये आले तर या सगळ्या मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमकडनं आणि सोनी मराठीकडून तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जाऊ ही सदिच्छा. थँक्यू सर. असू द्या. तू कोणती बनवली आहे गणेश? चला, ओके. खूप आनंद. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थोडं मागे ना, मागे ना, थोडं मागे ना. सर्वांनी इथे द्या जरा. छान वाटतंय. आज वासुबारस आहे आणि आज वासराची पूजा केली जाते. सो ही सगळी वासरच आहेत असं म्हणायला हरकत नाही. किती गोड आहेत सगळी मुलं. आणि पहिल्यांदा मला दिवाळीमध्ये या अशा पद्धतीने ही दिवाळी मी साजरी करते. तर खऱ्या अर्थाने जो आपला कोविड नंतरचा हा जो पहिला दिवाळी सण आहे, हा माझा खूप आनंदात आणि उत्साहात जाणार आहे यात खरंच शंका नाही आहे. सो थँक्यू सो मच जयश्री रुके मॅडम की त्यांच्यामुळे मला आज इथे येण्याची संधी मिळाली आणि हा दिवाळी सण मला या सगळ्या छोट्या मुलांसोबत, या वासरांसोबत साजरा करायला मिळाला. सो थँक्यू सो मच जिव्हाळा ट्रस्ट उभारी या शाळेचे सुद्धा मी मनापासून आभार मानते की ते इतकं उत्तम कार्य करतायत. सगळ्या मुलांनी छान पणत्या बनवल्या आहेत, अगरबत्त्या बनवल्या आहेत, छान डिश बनवलेत, पेपर डिश वगैरे बनवलेत आणि खूप सुंदर सुंदर वस्तूसुद्धा बनवल्यात. तर मला वाटतं जिवाळा ट्रस्ट खूप उत्तम संदेश देत आहे आपल्या संपूर्ण जगाला की शो मस्ट गो ऑन आणि छान जगा, छान हसा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा सगळे बघता ना, बघत राहा आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. एखादा हास्य जत्रा फेमस एक डायलॉग आहे.